అఖిల జగత్ స్వామి సాంబ సదాశివ వల్లారి మణివల్ల సంహారక ఐశ్వర్య ప్రదాత శక్తిదాత జయ దుర్గాధీశిత ఆది రుద్ర శ్రీ మాతండ భైరవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ శివ మాతండ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल चालले हा ही जेजुरी सोड बाणाई श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्यासाठी तू कठोर अशी साधना केलीस आठवती साधना अत्यंत खडतर असा प्रवास होता मग तू केलेले हिंदोळा व्रत असो किंवा सुगंधी जलाचे व्रत असो तू रानात एकांतात जाऊन केलेले त्यांचे पूजन असो किंवा हळदीचे शिवलिंग करून त्याची केलेली पूजा असो हे सारं सारं तू केलंस केवळ श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्यासाठी बाणाई तुमचे मिलन व्हावे म्हणून श्री खंडेराय श्री म्हाळसादेवींच्या शापाला सामोरे गेले ते तुझ्या बरोबर चंदनपुरीत येऊन राहिले चाकरी केली त्यांनी तुझी पण त्यांनी तुला कधीही अंतर दिले नाही आणि कधी देणारही नाही हे सत्य सगळ्यांना स्वीकारावं लागेल की श्री खंडेराय आणि तू कधीही विभक्त होणार नाही कारण त्यांनी तुझ्याशी विवाह केला आहे पत्नी म्हणून तुझ्या दायित्वाची त्यांना जाणीव आहे मला हे समजा ठाव आहे पर ह्याच समजाचा त्यासनी त्रास न गवायला म्हणून मी त्यांच्यापासून लांब चालले आहे बाणाई यातून काय साध्य होणार आहे म्हाळसा देवीसनी बरं वाटत त्या शांत राहत्या आणि मग देवासनी तारास नाही व्हायचा या समजाचा बाणाई तू लांब गेल्याचं दुःख त्यांना होईलच ते कसं टाळता येणार आहे तू हा निर्णय घेण्याआधी त्यांना काय वाटेल याचा विचार करायला हवा होता देवा यासनी तरास न ग म्हणूनच मी हातनं जाते आणि म्हाळसा देवींनी सिंहासनावरच्या अधिकारावरनं मला ही आज्ञा दिली आहे बाणाई त्या जेजुरीच्या साम्राज्ञी आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला खरा पण हा निर्णय कोणालाही आवडला नाही श्री खंडेरायांना देखील म्हणून ते तुझी भेट घ्यायला आले त्यांनी तुला समजावलं तरी तू हा निर्णय घेतलास माझ्याकडे दुसरी वाट नाही जी बाणाई
तू जाऊ नयेस असं मला वाटतं. श्री लक्ष्मीदेवींना वाटतं, तसंच श्री खंडेरायांना देखील वाटतं. तुझ्या या निर्णयामुळे सगळ्यात जास्त दुःख हे श्री खंडेरायांना होणार आहे. तुझ्या या निर्णयामुळे तू श्री खंडेरायांना आता काय करावं या पेचात टाकलं आहेस. म्या होय बाणाई, कारण वस्तुस्थिती हीच आहे की तुझ्यात आणि श्री म्हाळसा देवींमध्ये ताणतणाव आहेत. श्री खंडेरायांनी तुझ्याशी विवाह करण्याआधीच तुला सांगितलं होतं की त्यांचा विवाह श्री म्हाळसा देवींशी झाला आहे. तरीही त्यांनी तुझ्याशी विवाह केला. इतकंच नाही तर ते तुला इथे गडावर घेऊन आले. श्री म्हाळसा देवींनी तुला गडावर प्रवेश नाकारला म्हणून त्यांनी तुला हा वाडा बांधून दिला. बाणाई, श्री खंडेराय तुझ्याप्रती जे दायित्व आहेत ते पार पाडत आहेतच, पण तू हेही नको विसरूस की श्री म्हाळसा देवी त्यांची पत्नी आहे, त्यांच्याप्रतीही त्यांचं काही दायित्व आहेच. पण मी कुठं काही विसरले देवा. मग तुला ही वस्तुस्थिती मान्य आहे ना? मग हा निर्णय का? मला मान्य आहे समजू देवा, पण म्हाळसाताईंनी हे समज पटत नाही ना. मी एकलीच समजून घेते आहे समज. मला ठाव आहे का, मी हात न गेलं तर म्हाळसाताईंनी आनंदच होईल. आणि श्री खंडेरायांचं दुःख? त्यासनी खरंच त्रास होऊ नये म्हणून मी जेजुरी सोडून चालले आहे. बाणाई, तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस, पण तुझ्या या निर्णयामुळे श्री खंडेरायांपुढे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पुढे काय करावं. तू तुझा निर्णय मागे घेशील अशी आशा करतो. येतो मी. आज राजसभेत कामकाज आहे. बर, तुम्ही सर्व व्यवस्था करा, मी आलोच. देवा, आपल्याच राज्यातली काय माणसं आली आहेत, त्यासनी काहीतरी गारांना सांगायचं आहे, त्याच्यासाठी लवकर कामकाज सुरू करायचं आहे. पण चोडोपा, असं काय झालंय? देवा, त्यांचं म्हणणं आहे का तुमच्या मुहूर्त सांगायचं आहे. असं असेल तर त्यांना तात्काळ बोलवा. देवा, लोक लय घाबरले आहेत बघा. काय झालंय कळना झालंय, गुप्तचरासनी बी विचारलं आहे ते सांग त्यालाच. चिंता नसावी, मी आहे. चोडोपा, अजून एक काम करा. बानू वाडा सोडून जाणार नाही हे पहा, आणि जर जाणार असेलच तर तिच्यापर्यंत संदेश पोहोचवा की माझी अनुमती घेऊनच तिने जावं. वय करावं रे या बानूच, कुणाचं ऐकायचं नाही म्हणजे काय? आता त्वास ठणकावून सांग तिला माझे झाले. बानू जेजुरी सोडून जर वस्ती गेली तर राजाला काय वाटेल ह्याचा विचार केला का तिनं? बर, त्वा हाता असताना असं कसं होईल? तेव्हा त्वास समजून सांग तिला. बराबर आहे तुझं, असं हातावर हात ठेवून बसून चालायचं नाही. गंगे, अग माझी कापड पेटीमध्ये ठेवायची, तर पेटी कुठं ठेवली आहेस? ते आतमध्ये ठेवली आहेत, आणते. हा बानू, थांब जरा. हट्टीपणा सोड, अशानं हाताला काहीच लागणार नाही. मावशे, आता काय बी सांगू नकस, त्यानं काय बी होणार नाही. कुणाचं ऐकायचंच नाही ठरवलंस का तू? आम्ही सांगितलं, देव आलं, त्यांनी समजावून सांगितलं, परदानजी येऊन गेलं, कुणाचंच ऐकायचं नाही म्हणजे कस काय होणार? मी समजांचं समजा ऐकून घ्यायचं,
मैं संध्यांचा विचार करायचं पर मला काय म्हणायचं हे कोणासने भी ऐकून घ्यायचं नसेल त्याला मैं तरी काय करणार अगं पर असं चुकीचं वागून कसं चालेल हा वरदानजी काय म्हटलं का याचा तरास द्यावासेच होणार आहे त्यांच्या करता तरी माघारी घे अरे त्यांच्यासाठीच तर जेजुरी सोडून जातीय मैं एवढे समदे जण समजावून सांगतायत ऐकावं ग बानू असा आडमुठेपणा बरा नाही ना हत ना वस्तीव कुणाला भी ही आवडणार नाही मैं काय म्हणतो तो शांति विचार कर हाँ मग ठरव काय करायचं ते ऐकशील ना हो बानू ऐकायची नाही ती आपल्याला ठावाय ना व हट्टी आहे ती एकदा ठरवलं का ठरवलं तत्काळ राज्यसभेचे आयोजन केले आहे तेव्हा सिद्ध रहा आपल्याला निघायचे आहे असे अचानक काय झाले आहे काही सुरक्षेचे प्रश्न उभे राहिले आहेत पण असे प्रश्न आधी कधी उभे राहिले नव्हते नेमके काय झाले आहे ते राज्यसभेत गेल्यावरच कळेल पण गुप्तचरांनी आधीच कल्पना द्यायला हवी होती तेच सांगण्यासाठी ते येत आहेत मला एक गोष्ट आवडली नाही म्हळसा मला ह्या क्षणी कुठलेही वाद नकोयत पण मला काय सांगायचं आहे ते तरी ऐकून घ्या सांग प्रधानजी बानूकडे गेले होते अशा परिस्थितीत त्यांनी बानूला का भेटावं त्यांच्यावर आपण कुठलेही बंधन नाही टाकू शकत पण मी बानूला जेजुरी सोडून जा असा आदेश दिला होता त्या पार्श्वभूमीवर प्रधानजी बानूला भेटायला गेले होते यावर मला आक्षेप आहे प्रधानजी लक्ष्मी देवी राज्यसभेचे तात्काळ आयोजन केले म्हणून भेटायला आलो होय शुभ घडत असताना अशुभ हे त्याच्या मागेच उभे असते इतका काळ असुरी शक्तींना बांधून ठेवले होते परंतु आता पाश सैल झाले असावेत प्रजेचे कार्य प्राधान्याने करावे अशीच ही वेळ आहे मला काही सांगायचे आहे आपण ह्यावर नंतर बोलूयात नंतर नाही नंतर उशीर होईल आपण सांगावं काय झालं मी बानूला जाण्याचा जो आदेश दिला आहे तो अंतिम आहे त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये मी ध्यानात ठेवेन पण यावर्षी खंडेरायांचं काय म्हणणं आहे ते पाहावं लागेल राज्यसभेत लोक आपली वाट पाहत असतील तेव्हा ह्या क्षणी आपण राज्यसभेत जावं असं मला वाटतं निघूयात देवा राज्यसभेचं कामकाज सुरू करायची परवानगी असावी काल आपल्या राज्यावर एक संकट आलेलं आहे देव आणि देवी हाता असताना या अगोदर असं कधी भी झालं नाही या लोकांसमोर काय संकट आलं आहे ते सांगायला आपल्या राज्यातील काही प्रजा हाता आलेली आहे त्यासनी राज्यसभेत येण्याची परवानगी असावी देवा तुमचं जे काही भी म्हणणं असेल कारण असेल ते देवासमोर सांगावं देवा
आम्ही जेजुरी गडाला लागून 10 कोसावरचा डोंगर रंग आहेच ना, तसं आम्ही राहतो. काल रात्रीला आमच्या वस्तीवर ना आमची गुरढोरं कोणीतरी ओढून घेऊन गेला जी. वस्तीवर वाघ किंवा वन्य पशूंचा वावर आहे का? ते ठावं नाही, पण वस्तीवरली 4 माणसं रातपासून दिसत नाही. माझ्या गाईला आणि पाडसाला बी ओढून नेलंय जी. तवापासून घरात कोणी भाकर बी खाल्ली नाही जी. असे कृत्य करण्याचं धाडस कोण करत असेल? काय ठाव नाही जी. देवा, प्रथमदर्शनी हे कृत्य एका वन्य पशुचं वाटत, पण तसे नाही. कारण कोणताही वन्य प्राणी एकाच वेळी माणसांना आणि इतक्या पशूंना घेऊन जाऊ शकत नाही. पण मग या सगळ्या मागे कोण आहे? हे कोणत्याही मनुष्याचे कार्य नाही अथवा कोणत्याही पशुचे, हे कोणत्या तरी दैत्याचे कार्य आहे. कोणी असे धाडस केले आहे त्याला तात्काळ पकडून राज्यसभेत घेऊन या. देवा, जर हे धाडस खरंच कोणा एका दैत्याने केलं असेल तर त्याच्या मागे नक्कीच पाशवी शक्ती असणारच. देवा, आपण सावध पावलं उचलावीत. प्रधानजी योग्य तेच बोलत आहेत. कोणत्याही पशुचा जीव जायला नको याची आपण काळजी घ्यायला हवी. अडून अडून का होईना, पण हे एक युद्ध आहे. असुरी शक्ती आता जागृत झाल्या आहेत. देवा, देवा अमसनी वाचवा, देवा वाचवा, देवा वाचवा, देवा वाचवा अमसनी. चिंता नसावी प्रधानजी, प्रथम त्या भागाची पाहणी करावी. आपल्या सैन्याला त्या भागाला वेढा देला सांगा. आपले विशेष सैन्य त्या वस्तीत पाठवा. होय देवा. देवा, आपणही प्रत्यक्ष त्या भागात जावे. मी देखील तुमच्या सोबत येईन. प्रथम सैन्याला त्यांचे कार्य करू द्या. उद्या प्रातःकाळी आपण त्या भागात जाऊ. लय उपकार झाले देवा. तुम्ही निश्चिंत असा, जोपर्यंत मी त्या दैत्यांना शासन करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. काय पीठ बनती, जरा जोर लाव, जोर लाव. खातीस का नाही? तुम्ही खायला कुठे देत आहे सा? बानू, ए बानू, बानू, कशा पायी वरडताय सा? ती सांगतो नंतर. बानू कुठे आहे? ए बानू. अरे हाय, आतमध्ये येईल ती. पण काय झालं? अगं आई धीर धर की, जरा धीर धर. हा ए बानू, ए बानू रंग्या. अरे कशा पायी हाका मारतेस? अगं तकड गडाव साबा भरली साबा. काय बाय काम असल म्हणून सभा भरली असल. अगं एवढं सोपं नाही ती. माझी अगं तकड जेजुरीच्या येशी बाहेर रानात कोण आले तो कुणान ठाऊ. माणसासनी गाई वासऱ्यासनी घेऊन जात्यात ती. लोक आले होते सांगाय. अरे हे काय प्रीत, पर हाय कोणती? काय कुणान ठाऊ कोण आहे ती. कोण म्हणत्यात दरोडेखोर आहे, कोण म्हणत्यात राक्षस आहेत. हे काय भलतच, दिवसा बी कुठं फिरू नका सा. हा का कुठं बी फिरत्याल आणि नेत्याल उचलून तुम्हासनी. ए एवढं सोपं आहे का ती? रंग्या म्हणत्यात मला, माझ्या मोर जर एखादा आला ना तर जिमनीतच गाडीन त्याला. बर राहू दे, तुम्ही काय ह्या फंद्यात पडू नका सा. काय ग, माझ्या पोराचा पान उतारा करतीस वय ग? अग मावशी जाऊ दे, रंग्याला काय म्हणायचं ते तर ऐकू दे की. हा आता कसं बोललीस? अग समजी जण देवाकडे गेल्या तर गारण घालाय. मग काय काळजी करायचं कारण आहे? अरे देव बघत्या समजेसनी. पर हाय कोणते? अग मावशी राक्षसच असणार असं मंगळ वागत्यात म्हणजे राक्षसच की. पर कुणी काळजी करू नका. नाही
म्या कुठं घाबरतोय बा आणि नेलं उचलून तुम्हाला म्हणजी खेळ आहे का तू हा खेळ आहे उचलून नेला माझी तर ध्यान देवजी झालं मग हे पर माझं एक म्हणणं आहे तू आता चंदनपुरीला जायचं काढू नकोस बघ तर का काय बराबर बोलतोय तू रानात जाताना मोहर राक्षस आले म्हणजे म्या जाणारच आहे देव आहेत माझ्या संग